अरे का गौतमी पाटील अपघात झाला म्हणलं की लगेच बघायला. अरे ती तरी तिची कला सादर करते, तुम्ही काय करता दलिंद्र्यांनो? स्वतःच्या आईवडिलांकडे लक्ष नाही, कामधंद्याकडे लक्ष नाही, नोकरीकडे लक्ष नाही, फक्त गौतमी पाटलाच्या लावण्या बघायच्या, रील बघायच्या. आणि बोंबलत तिचं जिथं गौतमी पाटीलचा डान्स असेल तिथं जाऊन नुसतं नाचायचं, दारू पिऊन धिंगाणा करायचा. परंतु गौतमी पाटील तरी तिची कला सादर करते, गौतमी पाटील तरी पैसे कमवते. अरे गौतमी पाटील तुमच्या वाढदिवसाला येते, लहान मुलांच्या वाढदिवसाला येते, हळदी समारंभाला कुठंही बोलवलं जातं, तिला पैसे मिळतायत, तिचं मार्केट वाढलं, तुमचं काय भुसनाळ्यांनो? आज प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस त्या गौतमी पाटलाच्या समोर नाचायला असा उतावीळ झालाय. महाराष्ट्रामध्ये तिची प्रचंड गर्दी. अरे पण तुम्हाला भुरळ घातली जाते, तुमच्या लक्षात येत आहे की नाही? तुमच्या पोटापाण्याचे प्रश्न तुमच्या आईबाप तुम्हाला विचारतायत. तुम्हाला गौतमी पाटील महत्वाची वाटते का कामधंदा? सरकार तुमच्या सारख्याच्या आयुष्याचा सत्यानाश करायला बसलंय, तिकडं तुम्हाला लक्ष नाही. अरे महत्वाचे आंदोलन असतात, महत्वाचे कार्यक्रम असतात, जिथून चांगलं ज्ञान घ्यायचं असतं तिथं तुम्हाला जायला वेळ नाही. पण त्या गौतमी पाटलाच्या त्या कार्यक्रमाला तोडावर पडूस तर मरेपर्यंत. पण लक्षात घ्या, ज्या दिवशी तरुण पोरं मरतील ना त्या कार्यक्रमामध्ये गर्दीमध्ये, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या जीवनाचं महत्व कळेल. गरज काय आहे दारुड्यांनो तिथं जाऊन दारू प्यायची? अरे तुमचे प्रश्न काय आहेत महाराष्ट्रातले? आणि सगळी तरुण पोरं बोंबलत तिच्या मागे पळतायत. ग्रामीण भागातले, शहरातले, खेड्यातले सगळे पुढारी सुद्धा वेडे झालेत असं कळतंय. पण त्याच गौतमी पाटीलची इज्जत बदनाम करायला सुद्धा हीच विकृत मंडळी तुमच्यासारखी पुढे येते. मी फक्त एवढंच म्हटलं की गौतमी पाटीलचा अपघात झाला म्हणजे तिच्या कार्यक्रमामध्ये, जो की सगळीकडे होतो. तुम्ही दारू पिऊन नाचता, तुम्ही तिथं धिंगाणे घालता, मग पोलीस लाठ्या काट्या. अरे बापांचा कधी मार खाल्ला नसेल तुम्ही? हे बघणाऱ्या प्रत्येक आई बापाला किंवा मुलांना मुलींना माझी विनंती आहे, लक्षात घ्या, पोलीस कुत्र्यासारखे तुम्हाला काठ्याने मारतात त्या कार्यक्रमामध्ये. हे तुमचं भविष्य आहे का? हे तुमचं भवितव्य आहे? तुम्हाला काय मिळवायचं आहे आयुष्यात येऊन? काय प्रश्न आहेत तुमच्या गावातले? काय प्रश्न आहेत तुमचे वैयक्तिक? काय प्रश्न आहेत तुमच्या कुटुंबातले? आई वडिलांच्या डोळ्यात फक्त दुःख बघा. तुम्ही काम धंदे करत नाही, नुसतं कुणाची तरी तंबाखू मागायची किंवा सुपारी मावा मागायचा आणि तोंडात तोबरा भरायचा आणि बोंबलत गाव भर फिरायचं. बाप म्हणतोय काम धंदा कर, नोकरी पाण्याचं काहीतरी बघ. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, बाप कुठंतरी कामाला होता, अचानक सांगितलं निम्मे लोक कमी केलेत, त्याच्यात तुमचाही नंबर आहे, बसा घरात. बाप फ्रस्ट्रेशन मध्ये, आई घरात गॅस महागलाय, अन्नधान्य वस्तू महागल्यात, बाप जे काय 2-5-10 हजार रुपये घरात देतो ते सुद्धा पुरत नाहीत. बऱ्याच जणांचे लग्न झालेत फक्त लेकरं काढायला, लेकरं जन्माला घालायला, लेकरं हालजायला. पुढे काय लाज वाटते का नाही मी बोलतोय त्याची? तुम्हाला ती गौतमी पाटील महत्वाची आहे का तुमच्या आईच्या चेहऱ्यावरचं दुःख, बायकोच्या चेहऱ्यावरचं दुःख, बापाच्या डोक्यावरचं कर्ज काय महत्वाचं आहे? गांडू भडवे रणचेडे मरदोके बेहाल, पतिव्रता भूक न मरे पेडे खाये छिनाल. संतांनी लिहून ठेवलंय कबीरांचा दोहाय. तुमच्यासारख्या भयताड तरुणांना जे भरकटलेत त्यांच्यासाठी हा परफेक्ट बसतोय, लक्षात घ्या. गौतमी पाटीलचा रील आला, थोबाड घालून मोबाईल मध्ये 2 GB संपवायचे टार्गेट आहे. तिची लावणीचा कार्यक्रम आला, तिथं बोंबलत जायचंय. त्याच्यातून थोडंफार संधी मिळाली तर तिथं जाऊन काट्या
गांडीवर पडतात, पाटीवर पडतात, हातपायावर मारले जातात. तुमचं काय भुसनळ यांनो? बरं, ही मी सगळी भाषा कशासाठी बोलतोय? गौतमी पाटील येणार आहे तुमच्या घरात, काय चांगलं झालं, वाईट झालं, नुकसान झालं, पैसे घेऊन जरा जनाची नाहीतर मनाची लाज बाळगा. भास करा तो तमाशा. मी मागाचे जे प्रश्न सांगितले त्या महत्वाच्या प्रश्नाकडे येतोय मित्रांनो. जयजी जाऊ, हा महाराष्ट्र तुमचा माझा आहे, बदनाम करण्यासाठी नाही. मी संतोष शिंदे, आपला मित्र, सहकारी, या यूट्यूबच्या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. व्हिडिओ जरा गांभीर्याने बघा आणि शेवटपर्यंत बघा, आणि तुम्हाला पटलं तर इतरांना पाठवा. तुमच्या आयुष्याचा चुरडाव व्हायची बरोबर परफेक्ट वेळ आहे. तुम्ही जर चांगलं शिक्षण घेतलंय, क्वालिटीचं तुमचं बुद्धिमत्ता आहे, पण तुमच्या हाताला काम नाही. सरकारला आमच्या नोकऱ्या का भरती होत नाही ही विचारायची धमक आहे का नाही? नोकर भरती बंद केली आणि जी काय आता इथून पुढे शासकीय नोकर भरती होईल ती सुद्धा कंत्राटी. तुम्हाला हातावर तुरे आहेत, लक्षात घ्या. मग त्या गौतमीच्या इथं थोबाड घालून नाचण्यापेक्षा इकडं सरकारच्या किंवा आपल्या आमदार खासदारांना प्रश्न विचारणार का नाही? काय महागाईची परिस्थिती आहे? फुकटात गौतमीचे कार्यक्रम बघायला तिकडे बोंबलत जाता, पण पेट्रोल जाळून जाता. ते पेट्रोल किती महागलंय, महागाई किती महागली, जाब विचारणार का नाही सरकारला? का तुम्ही नुसतं शरीराने मर्दय आणि कर्तृत्वाने ना मर्दय अशा फळ्या, म्हणजे पिढ्याच्या पिढ्या आता जन्माला घातल्यात आईबापांनी, अशी परिस्थिती निर्माण झाली. लाज वाटत नाही आम्हाला, आम्ही कुणाच्या मागे बोंबलत फिरतोय? महागाईनं सत्यानाश केलाय. आईचे दुःख बघा, घरात सिलेंडर 1100 रुपयाला झालाय. गौतमीच्या तालावर नाचण्यापेक्षा आईच्या गालावर, डोळ्यात किती दुःख आहेत ते बघा, चेहरा सुकलाय. लाज नाही वाटत? अपघात झालाय म्हणलं की बघायला आले. हे तुमचं डोळे उघडण्यासाठी हा केलेला कार्यक्रम आहे, लक्षात घ्या. आयुष्यात तुम्हाला पैशाशिवाय आणि आई वडिलांच्या सुखाशिवाय घरातल्या कुटुंबाच्या बायको लेकरांशिवाय दुसरं काही नाही. प्रबोधन महत्वाचं आहे. भैताडासारखं बोंबलत बसण्यापेक्षा काहीतरी चिकित्सा करा. बाप बडाना भैया सबसे बडा रुपया. पण आम्हाला गौतमीची कंबर महत्वाची वाटते, तिची मादक आदा महत्वाची वाटते. तुमच्याही घरात महिला आहेत, लक्षात घ्या. गौतमी पडली तर तुम्हाला दुःख होत आहे, अपघात झाला तर घरातलं कोणतरी आपले गेलंय असं वाटत असेल, पण घरातले रोज तुमच्यासाठी मरमर मरतात त्याचं दुःख नाही तुम्हाला. कला म्हणून, सांस्कृतिक तिची आदा म्हणून सगळं ठीक आहे, पण बंद करा हे धंदे. आले लगेच थोबाड घेऊन बघायला. जरा जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. माझ्या सगळ्या तरुण मित्रांना विनंती, महापुरुषांची पुस्तकं वाचा, केडर बेस संघटनेशी जोडले जा, चांगले विचार घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच ती मुलगी काहीतरी तिच्या कर्तृत्वावर करते. याचा अर्थ तुमचा हक्क करिअर उद्ध्वस्त करायचं याची सुपारी नाही घेतली. तिला सुद्धा बदनाम करणारी काही नराधम मंडळी सुद्धा आहे, आसपासची किंवा कुठलीही. जरा स्वतः ओळखायला शिका आणि काहीतरी चांगलं करायला शिका, अन्यथा तुम्हाला गाडीची ही किंमत उरणार नाही. ती मोठी होईल, झालीच पाहिजे. तिनं नाव कमवते, कमवलंच पाहिजे. तुमचं काय, अगोदर तुमच्या आयुष्याची राखरांगोळी होण्यापेक्षा जागे व्हा. मी सुरुवातीला जय जिजाऊ म्हटलं, जिजाऊ शिवरायांचा इतिहास वाचा, फुलेशाव आंबेडकरांचा, साठेंचा इतिहास वाचा. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा समृद्ध महाराष्ट्र आहे, तो चांगला घडवण्यासाठी तुमच्या भवितव्यावरच उद्याचा महाराष्ट्र मजबूत होईल, लक्षात ठेवा. आणि काय वाटलं, माझं काय चुकलं तर कमेंट करा. हा मावळा आहे संभाजी ब्रिगेडचा, खरंच बोलणार. जय जिजाऊ, धन्यवाद.